आपण एक उदाहरण घेऊ. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, उंची 10 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ, वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचे. म्हणजेच काय की त्या सिलेंडरचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे, त्याच्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया म्हणजेच वक्र पृष्ठफळ आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ काढायचं. आता पहा, तळाची त्रिज्या म्हणजेच काय, आर. उंची त्याला आपण काय म्हणतो, एच. तर तळाची त्रिज्या म्हणजे आर 7 सेंटीमीटर, उंची एच म्हणजे 10 सेंटीमीटर दिलेली. तर आपल्याला घनफळ काढायचे, वृत्तचितीचे घनफळ. त्याला आपण व्ही म्हणतो, पाय आर वर्ग एच. म्हणजेच काय, पाय म्हणजे 22/7, 22/7, आर स्क्वेअर म्हणजेच काय, 7 × 7, आणि एच म्हणजे 10. तर आपण या ठिकाणी हा जो 7 आहे हा 7 कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहील, 22 × 7 × 10 म्हणजे 70, 22 × 7 = 154, आणि हा 0 म्हणजे घन सेंटीमीटर. म्हणजेच काय झालं की वृत्तचितीचे जे घनफळ आहे ते 1540 घन सेंटीमीटर आलं. आता आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, कर्व्ड सरफेस एरिया म्हणजेच काय, आपण त्याला एस आणि सी घ्यायचं स्मॉल. म्हणजेच काय, 2πrh म्हणजेच काय, 2 × 22/7 × r म्हणजे 7 आणि एच म्हणजे 10. बघा आपण काय केलं, आरच्या जागेवर 7 लिहिला कारण की त्रिज्या 7 आहे, एचच्या जागेवर 10 लिहिला, हा 7 कॅन्सल. म्हणजेच काय शिल्लक राहिलं या ठिकाणी, 2 × 22 म्हणजे 44 × 10 म्हणजे 440 चौरस सेंटीमीटर. 440 चौरस सेंटीमीटर हे काय झालं, वक्र पृष्ठफळ म्हणजेच कर्व्ड सरफेस एरिया. आता आपल्याला काय काढायचं आहे, एकूण पृष्ठफळ. म्हणजेच आपण एस टी म्हणजे टोटल सरफेस एरिया म्हणजेच काय, 2πr कंसात r/h हे त्याचं सूत्र आहे, आपण आताच पाहिलं. आता या ठिकाणी आर आणि एचची किंमत टाकायची. आरची किंमत किती आहे, 7, आणि एचची किती आहे, 10, आणि पायची किंमत 22/7. 2 × 22/7 × 7, 7/10. बघा आपण काय केलं आहे, आरच्या जागेवर 7 आणि एचच्या जागेवर 10 लिहिलं. आर इज रिप्लेस बाय 7, एच इज रिप्लेस बाय 10. हा 7 कॅन्सल. म्हणजेच काय येईल या ठिकाणी, 22 × 2 म्हणजे 44 × 7 = 17, 44 × 17, 17 × 68 अचल आले 6, 17 × 68 आणि 6 74 म्हणजे 748 चौरस सेंटीमीटर. हे झालं वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ.